विघ्न उत्पन्न करण्यासाठी पाठविले. सुदर्शनामुळे सायंकाळ झाली असे रावणाला वाटले. गणेश साध्या बटुरूपात तेथेच आसपास समिधा गोळा करीत होता. रावणाने संध्यावंदन चुकू नये म्हणून लिंग त्या बटूजवळ दिले व जमिनीवर ठेवू नको असे सांगितले. लवकर या, नाहीतर लिंग जड आहे, तू भूमीवर ठेवून देईन असे गणेशाने सांगितले. रावण संध्या करू लागला, त्याला वेळ लागला. तेव्हा गणेशाने लिंग भूमीवर ठेवले. रावण त्याच्यावर फार रागवला. जमिनीत लिंग पटकन घट्ट बसले. ते रावण जोरात ओढू लागला, पण त्याला काही ते हालेना. जोराने ते पिळवटले गेले व गायीच्या कानासारखा आकार झाला. म्हणून गोकर्ण महाबळेश्वर अशा नावाने ते लिंग प्रख्यात झाले. अथ सप्तमोध्याय. सिद्धमुनी म्हणाले, मित्रसह नावाचा राजा होता. त्याने मृगया करताना एकदा समोर आलेल्या एका राक्षसाचा वध केला. राक्षसाच्या भावाने त्याचा सूड उगविण्याचे ठरविले. मग त्या भावाने सौम्य असे रूप धारण केले व राजवाड्यात आचारी म्हणून सेवा करण्यासाठी तो राजाकडे गेला. त्याने ती नोकरी मिळविली. वशिष्ठ एकदा इतर मुनीसह राजाकडे भोजनास आले. त्याने त्यांना अन्नात नरमांस वाढून दिले. वशिष्ठ क्रुद्ध झाले. त्यांनी राजाला, तू राक्षस होऊन नरमांस खात राहशील असा शाप दिला. राजाची चूक नव्हती, तेव्हा तोही त्यांना शाप देणार. तेवढ्यात मदयंती या राजपत्नीने त्याला परावृत्त केले. शापमंत्रित पाणी राजाने आपल्याच पायावर टाकले व त्याचे नाव कल्माषपाद असे पडले. वशिष्ठाने उशाप दिला, 12 वर्षांनी राजा पुन्हा माणूस होईल. राजा राक्षस झाला. अरण्यात गेला. तेथे एका विप्र तरुणाला त्याने मारून खाल्ले. त्या विप्राची पत्नी रडत रडत शाप देती झाली, तू पत्नीशी समागम केलास तर तू मरशील. राजा फार दुःखी झाला. त्या स्त्रीने स्वतःला जाळून घेतले. 12 वर्षांनी राजा शापमुक्त झाला, पण मदयंतीजवळ त्याला जाता येईना. मग तो तीर्थयात्रेला निघाला. वाटेत गौतम ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वराला जाण्यास सांगितले. त्या क्षेत्राचे महात्म्य वर्णन केले. तसेच एक कथा सांगितली. अत्यंत पापे केल्यामुळे सौमिनी नावाची विप्रस्त्री आप्तेष्टाकडून टाकली गेली. तिने एका शूद्राशी विवाह केला. तिने एकदा मेष समजून अंधाऱ्या गोठ्यात वासरूच कापले. तेव्हा शिव शिव काय केले हे असे पश्चातापाचे उद्गार काढले. पुढे ती मेली. तिला आंधळ्या चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला. ती व्याधीग्रस्त कशीबशी गोकर्ण क्षेत्रात गेली. तेथे तिला उपवास घडला. अंगावर पडलेले बेलाचे पान तिने उडविले. ते शंकरांच्या पिंडीवर पडले. तिचा तेथेच रस्त्यात मृत्यू ओढवला. पण तिच्या हातून शिवनामोच्चार, गोकर्ण क्षेत्रात उपवास व बेलाच्या पानाने पूजा अभावितपणे घडली. त्या पुण्याईने तिला शिवदूतांनी कैलासात नेले असे महात्म्य गौतमांनी मित्रसह राजास सांगितले. अथ अष्टमोध्याय. त्रिणेशाय नमः. नामधारक मणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी, श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांगा. एका ब्राह्मण स्त्रीला अनेक पुत्र झाले, पण ते जगत नसत. एक मुलगा नवसाने झाला. तो मंदमतीचा होता. ती उद्विग्न होऊन नदीवर आत्महत्या करण्यास गेली. तिथे श्रीपादांनी तिचे मन वळवून परत पाठविले व शनिवारी प्रदोष असता शिवपूजा कर म्हणजे उत्तम पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. शंकरांच्या पूजेने केवढे फळ मिळते हे सांगताना त्यांनी एक कथा सांगितली. उज्जैनी नगरात चंद्रसेन राजा राज्य करीत होता. त्याचा मित्र मणिभद्र राजाजवळ परिस सदृश चिंतामणी होता. तो प्राप्त करण्यासाठी अनेक राजे नगरावर चाल करून आले. शनी प्रदोषाची वेळ आली होती. राजा मंदिरात शिवपूजा करावयास बसला. त्याची पूजा पाहून काही गवळी मुलांनी बाहेर अंगणात दगड मांडून आपल्या परीने शिवपूजा केली. सायंकाळ झाली. मुले घरी गेली, पण एक मुलगा तसाच पूजा करीत राहिला. उशीर झाला म्हणून त्याची आई त्याला शोधित आली. तिने रागाने ते दगड उसकटून टाकले. मुलाला धपाटे घालून आई घरात निघून गेली. लवकर चल म्हणून सांगून पुढे निघाली. इकडे मुलगा माराने व दुःखाने बेशुद्ध झाला, पण त्याच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले.
त्याला दर्शन दिले व तेथेच महान सुंदर तेजस्वी शंकर मंदिर निर्माण केले व त्याला जागे करून त्यांनी त्याला मंदिर दिले. त्या मुलाने देवा माझ्या आईला क्षमा कर असे विनविले. तेव्हा शिवाने आईला क्षमा केली. इकडे मोठे तेजस्वी रत्नजडित शिवालय पाहून वेढा घातलेल्या लोकांना नवल वाटले. युद्ध टाकून ते नगरात सामोपचाराने आले. राजाशी त्यांनी सख्य केले. त्या मुलाच्या आईला शंकराने आशीर्वाद दिला की तुझ्या वंशात नारायणाचा अवतार होईल. त्या गवळ्याच्या मुलाला राजाने काही प्रदेशाचे राज्य दिले व खूप संपत्ती दिली. श्रीपाद यतीने ही कथा त्या स्त्रीला सांगून शनि प्रदोषाच्या वेळी शंकराची पूजा केल्यास तुला माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. अथ नवमोध्याय. श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य कष्टतोसी तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता. श्रीपाद कुरोपूर येथे राहत होते. त्या गावात एक धोबी राहत असे. स्वामी गंगेवर स्नानाला जात त्यावेळी तो रजक कपडे धुत असे. तो त्यांना नित्य नमस्कार करीत असे. त्याने नंतर तर आपला धंदा सोडून स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली. पुढे त्या धोब्याला यवन राजा मोठ्या वैभवाने नौकाविहार करीत असलेला दिसला. त्या राजाने काय पुण्य केले म्हणून त्याला असे राज्यवैभव मिळाले, आपल्याला असे मिळेल का असा विचार त्या धोब्याच्या मनात आला. श्रीपाद म्हणाले, तुला असे राजपद मिळेल ते या जन्मी हवे की पुढच्या जन्मी हवे ते सांग. रजक म्हणाला, मी आता म्हातारपणी काय भोगू, पुढच्या जन्मीस द्या. त्यावर मी नृसिंह सरस्वती नावाने पुन्हा अवतार घेईन. त्यावेळी तू बिदरचा म्लेंच राजा असशील तेव्हा मी तुला भेटेन व या जन्मीचे स्मरण देईन. आता तू माझी सेवा करीत आहेस, रजकाचे कामही तू सोडून दिले आहेस, तेव्हा या माझ्या सेवेच्या पुण्याईने तू खराच राजा होशील. रजकाने त्यांना दंडवत प्रणाम केला आणि नवल असे की लवकरच देह ठेवला. त्याला राज्य कसे मिळाले व स्वामींची भेट कशी झाली ते पुढे एका अध्यायात येईलच. अथ दशमोध्याय. नामधारकाने श्रीपादांचे अधिक चरित्र सांगावे अशी विनंती केल्यावर सिद्धांनी त्याला वल्लभेश नावाच्या एका ब्राह्मणाची कथा सांगितली. वल्लभेश नावाचा एक कश्यप गोत्री ब्राह्मण मोठा सदाचारिणी होता. तो व्यापार करून जीविका चालवी. दरवर्षी तो कुरोपूर येथे येत असे. तो एकदा व्यापारासाठी निघाला व व्यापारात चांगला नफा झाला तर मी यात्रेला येऊन सहस्त्र ब्राह्मण भोजन घालीन असा नवस तो बोलला. श्रीपादांचे चिंतन करीत तो चालला. व्यापारात त्याला खूप फायदा झाला. मग त्याने ब्राह्मण भोजनाला लागेल म्हणून धन बरोबर घेऊन कुरोपुरास प्रस्थान केले. चोर त्याच्या मागावर होते, ते ठग होते. योगायोगाने त्यांचे खरे रूप न कळलेला एक माणूसही त्यांच्या सोबत चालला होता. चोरांनी वल्लभेशाला ठार केले व ते धन घेऊन जाऊ लागले. तोच त्यांच्या समोर अतिभव्य भस्मचर्चित त्रिशूल व खड्गधारी यतीची मूर्ती उभी राहिली. त्याने त्या तस्करांना ठार मारले. तेवढ्यात तो उपरा माणूस त्यांना म्हणाला, मला हे लोक वधक आहेत हे माहीत नव्हते. मी नुसतंच त्यांच्याबरोबर होतो, मला मारू नका. तेव्हा त्या यतीने त्यांना अभय दिले, त्याच्या हातून विभूती दिली व त्या ब्राह्मणावर प्रोक्षण कर असे सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण जिवंत झाला. तोपर्यंत सूर्योदय झाला. श्रीपाद यती अदृश्य झाले. वल्लभेशाने त्या माणसाला विचारले, मला का धरलेस? तो सर्व वृत्तांत त्याला सांगून म्हणाला, तू स्वामी श्रीपाद यतींचा भक्त असणार म्हणूनच त्यांनी तुला वाचविले. त्या ब्राह्मणाचे मन भक्तिभावाने भरून आले. तो मग कुरवपुरास गेला आणि गुरुपादुकांचे यथासांग पूजन करून त्याने ब्राह्मण भोजन घातले. ओम. अथ एकादशोध्याय. जन्मताच तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे ऐक, पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती ते वेळी. सिद्ध म्हणाले, जी स्त्री कुरोपुरात शनिप्रदोषाला शिवपूजा करीत असे तिचा पुढे मृत्यू झाला. करंजा गावात ती एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्माला आली. तिचे नाव अंबा भवानी असे होते. ती उपवर झाली तेव्हा तिचा विवाह माधव नावाच्या एका शिवभक्ताशी झाला. अंबा भवानी ही शिवभक्तच होती. त्या दाम्पत्याला पुत्र झाला.
त्याने